एपीजे न्यूज मराठीत आपलं स्वागत आहे. आंबेगावकरांची चिंता वाढली, कोरोना बाधित रुग्णसंख्येत 2 वाढ. आंबेगाव तालुक्यातून सना काठेवाडी यांची आंबेगाव तालुक्यातील कोरोना रुग्णाबाबत विशेष रिपोर्ट. दिनांक 25 जून पर्यंत आंबेगाव तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्येत 2 वाढ झाली आहे. एक दिवस अगोदर चिंचोली येथील मृत्यू झालेला रुग्ण 37 वर्षीय मुलगा व मंसर एस कॉर्नर येथील 65 वर्षीय पुरुष या दोघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश ढकळे यांनी दिली आहे. आरोग्य अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार आंबेगाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहून नियमांचे पालन करणे गरजेचे झाले आहे. घराबाहेर न पडता घरातच बसावे असे आवाहन स्थानिक प्रशासन करत आहे. एक दिवस अगोदर चिंचोली व मंचर येथील रुग्ण आढळल्याने तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 51 झाली असून त्यापैकी 42 रुग्ण बरे झाले आहेत. नारोडी येथील 1 व चिंचोली येथील 1 अशा 2 ज्येष्ठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर पुणे येथील रुग्णालयात 4 व भीमाशंकर रुग्णालयात 3 असे एकूण 7 रुग्णांवर उपचार सुरू असून चास येथे सापडलेल्या कोरोना बाधित महिला व मुलाच्या संपर्कात आलेल्या 17 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात येणार असल्याचे डॉक्टर ढेकळे यांनी सांगितले. या क्षणी या वृत्तासाठी एवढेच. एपीजे न्यूज मराठी बरोबर सदैव राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका.